नमस्कार, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्रावणलाल मोदी विद्यालयामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी गणित विषय शिक्षक श्री सोनोने विटी। आज आपण इयत्ता 9 गणित भाग 2 मधील चॅप्टर नंबर 3 ट्रायंगल्स या पाठाबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत। इन दिस सेक्शन वी आर गोइंग टू टेक अ लुक ॲट प्रॅक्टिस सेट 3.1, प्रॅक्टिस सेट 3.2। आज आपण सराव संच 3.1 आणि सराव संच 3.2 मधील काही उदाहरणं अभ्यासणार आहोत। प्रॅक्टिस सेट 3.1, सराव संच 3.1। इन फिगर अँगल ए सी डी इज ॲन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ए बी सी। अँगल बी इज इक्वल टू 40 degrees, अँगल ए इज इक्वल टू 70 degrees। फाइंड द मेजर ऑफ अँगल ए सी डी। बघा, या ठिकाणी आपल्याला जी आकृती दिलेली आहे, आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सी जो आहे, या त्रिकोण ए बी सीचा कोन ए सी डी हा बाह्य कोन आहे, कोन बी हा 40 degrees आहे, कोन ए हा 70 degrees आहे। तर माप कोन ए सी डी आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे। अँगल बी ए सी या ठिकाणी आपल्याला 70 degrees दिलेला आहे आणि अँगल ए बी सी हा 40 degrees दिलेला आहे, म्हणून आपण ते सुरुवातीला लिहून घेतले, गिवन म्हणजे दिले आहे। उदाहरणामध्ये किंवा आकृतीमध्ये जी जी माहिती आपल्याला दिलेली असते ती आपण सुरुवातीला लिहून घ्यायची। अँगल ए सी डी इज ॲन एक्स्टेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ए बी सी। या ठिकाणी जो त्रिकोण ए बी सी आहे, या त्रिकोण ए बी सीचा कोन ए सी डी हा बाह्यकोन आहे। एक्स्टेरियर अँगल बाह्यकोन कोणता? ए सी डी हा त्रिकोण ए बी सीचा बाह्यकोन आहे। आणि जर त्या बाह्यकोनाचं माप काढायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी बी ए सी आणि ए बी सी या दोन कोनांच्या मापांची बेरीज करावी लागेल। कारण कोणत्या आधारावर? थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स, दुरुस्त आंतरकोनाच्या प्रमाणानुसार आपण ही मांडणी करू शकतो। म्हणून देअर फॉर अँगल ए सी डी इज इक्वल टू अँगल बी ए सी प्लस अँगल ए बी सी। देअर फॉर अँगल ए सी डी इज इक्वल टू 70 + 40। आपण त्या दोन्ही त्रिकोणांचे मापं या ठिकाणी ठेवले। अँगल ए सी डी इज इक्वल टू 110। या ठिकाणी कोन ए सी डी हा आपल्याला 110 degrees मिळाला। तर या ठिकाणी आपण जो बाह्यकोन आहे त्या बाह्यकोनाचं माप या ठिकाणी आपण काढलं। इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल पी इज इक्वल टू 70 degrees, अँगल क्यू इज इक्वल टू 65 degrees, देन फाइंड अँगल आर। या ठिकाणी एक त्रिकोण आहे, त्या त्रिकोणाचं नाव आहे पी क्यू आर। या त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोन पी हा 70 degrees आहे, कोन क्यू हा 65 degrees आहे, तर कोन आरचे माप आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे। मग मागच्या उदाहरणामध्ये ज्या पद्धतीने आपण एक बाह्य कोणाचं माप काढलं होतं त्याच पद्धतीने आपण आता या त्रिकोणाच्या आतल्या तिन्ही कोणांचे माप कशा पद्धतीने आपल्याला दिलेले आहे, दोन कोणांचं माप दिलेलं आहे, तिसऱ्या कोणाचं माप कशा पद्धतीने काढायचं ते बघा। या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला कोणत्याही त्रिकोणामध्ये जर दोन कोणांची मापं दिलेली असेल तर तिसऱ्या कोणाचं माप आपण या ठिकाणी साहजिकच काढू शकतो। कारण तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज या ठिकाणी त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज या 180 degrees असते आणि जर दोन कोन दिलेले असतील तर त्या दोन कोनांची बेरीज करून ते 180 degreesमधून आपण काय करायचे, मायनस करायचं आणि उरलेल्या कोणाचं माप आपल्याला या ठिकाणी मिळतं। तर त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी मांडणी केलेली आहे, अँगल पी प्लस अँगल क्यू प्लस अँगल आर इज इक्वल टू 180 degrees। या ठिकाणी सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 degrees। त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 degrees या ठिकाणी असते, त्या नियमानुसार आपण यांची मांडणी केली। अँगल बीचं माप या ठिकाणी 70 degrees, अँगल क्यूचं माप या ठिकाणी 65 degrees आणि अँगल आर इज इक्वल टू 180 degrees। देअरफॉर 70 + 65 किती आले या ठिकाणी 135। या ठिकाणी दोघांची बेरीज केली आपण, 135 degrees अधिक अँगल आर इज इक्वल टू 180 degrees। देअरफॉर अँगल आर इज इक्वल टू 180 - 135। 180 degreesमधून 135 आपण काय केले, मायनस केले। देअरफॉर अँगल आर इज इक्वल टू 45। मग उरलेला जो कोन आहे, कोन आर, याचं माप किती मिळालं आपल्याला, 45 degrees मिळालं। त्याच पद्धतीने बघा, या ठिकाणी आता आपण आपल्याला उदाहरण दिलेले, या उदाहरणामध्ये त्रिकोणामधील तीन कोनांचे मापं दिलेले, परंतु आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक कोणाचं माप किती असेल हे आपल्याला व्यवस्थित काढायचं। तर त्यांनी काय सांगितलं बघा, द मेजर ऑफ अन अँगल ऑफ अ ट्रायंगल आर x degrees, x - 20 and x - 40। फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल। त्रिकोणाच्या कोणांची मापे
x अंश x वजा 20 अंश x वजा 40 अंश असतील तर प्रत्येक कोणाचे माप आपल्याला या ठिकाणी किती आहे ते विचारलेले काढायचे आहे। तर मग आता मागच्या उदाहरणात ज्या पद्धतीने आपण बघितलं की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या पद्धतीने आपण याची मांडणी करू। पहिले एक्सचं माप काढू आपण, एक्सचं माप काढल्यानंतर मग आपल्याला बाकीचे उरलेले दोन कोण जे आहे त्यांचे माप काढणं सोपं जाईल। तर मांडणी करताना बघा, x + x - 20 + x - 40 = 180। सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री। त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। मग या ठिकाणी हा एक्स, दुसरा एक्स आणि तिसरा एक्स, एकूण 3x आहे। आता 3x ची बेरीज केल्यानंतर किती आली, 3x मायनस -20 and -40 - 60 = 180। Therefore 3x = 180 + 60। हे जे या ठिकाणी -60 आहे या दिशेला आल्यानंतर ते काय होतील, +60 होतील, ठीक आहे। तर 3x = 240। 180 + 60 ॲडिशन किती झाली, 240। देअरफॉर x = 240/3। देअरफॉर x = 80। मग या ठिकाणी एक्सचं माप किती मिळालं आपल्याला, 80 अंश। आता एक्सचं माप मिळाल्यानंतर आता हे जे आहे एक्सचं जे माप मिळालं आहे ते दुसऱ्या इतर दोन कोणांमध्ये जिथे जिथे एक्स आहे त्या ठिकाणी आपण ठेवणार आहोत। पहिलं दुसरं कोणात माप बघा, x - 20। मग ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी आपण किती ठेवणार, 80। 80 - 20 = 60। दुसऱ्या कोणाचं माप 60 अंश। तिसऱ्या कोणाचं माप बघा, x - 40। आता एक्सच्या जागेवर काय ठेवणार आपण, 80 - 40 = 40 डिग्री। मेजर ऑफ अँगल ऑफ अ ट्रायंगल आर 80, 60 and 40। तर आपल्याला या ठिकाणी त्या त्रिकोणांचे मापे 80 अंश, 60 अंश आणि 40 अंश हे मिळाले। प्रॅक्टिस सेट 3.2 सराव संच 3.2 बघा, या ठिकाणी आपल्याला या दोन आकृत्या दिलेल्या आहे। या दोन त्रिकोणांमध्ये आपल्याला काही चिन्हांद्वारे त्यांनी दाखवलेलं आहे की कोणत्या बाजूसोबत किंवा कोणते कोण कोणत्या कोणासोबत एकरूप आहेत, तर त्याच्या आधारावर कोणत्या कसोटीनुसार किंवा कोणत्या टेस्टनुसार हे एकरूप आहेत हे आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे। तर या ठिकाणी बघा, अँगल या पहिल्या त्रिकोणामध्ये ABC मध्ये अँगल AB हा ही बाजू एकरूप आहे दुसऱ्या त्रिकोणातील बाजू PQ ला। दुसरा त्रिकोण जो आहे PQR मधला ह्या बाजूला, ठीक आहे। त्याचबरोबर SEC BC कॉन्ग्रुएंट SEC QR, ठीक आहे। त्याचबरोबर SEC AC कॉन्ग्रुएंट SEC PR, म्हणजे या ठिकाणी आपण ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये याच्या तिन्ही बाजू हे एकरूप दाखवल्या। म्हणून SS टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएंस ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PQR। म्हणून हे दोन त्रिकोण बा कसोटीनुसार काय आहे, एकरूप आहे। थर्ड नंबरचं या ठिकाणी उदाहरण बघा, या ठिकाणी पहिली आकृती दाखवलेली PQR, दुसरी दाखवलेली STU। हे दोन फिगरमध्ये बघा, या ठिकाणी अँगल P आणि अँगल S हा कॉन्ग्रुएंट आहे, त्यानंतर अँगल R आणि अँगल T हा कॉन्ग्रुएंट आहे, त्याचबरोबर SEC PR अँड SEC ST ही बाजू दोन्ही काय आहे, कॉन्ग्रुएंट या ठिकाणी आहे, एकरूप आहे। या ठिकाणी आपण दोन्ही त्रिकोणांमध्ये दोन कोण आणि एक बाजू या ठिकाणी एकरूप दाखवली। म्हणून अँगल साईड अँगल म्हणजे ASA टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएंस ट्रायंगल PQR कॉन्ग्रुएंट ट्रायंगल STU, को बा को कसोटीनुसार हे दोन त्रिकोण मग या ठिकाणी आपण एकरूप दाखवले। क्वेश्चन नंबर 3, फ्रॉम द इन्फॉर्मेशन शो इन द फिगर स्टेट द टेस्ट एजुरिंग द कॉन्ग्रुएंस ऑफ ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR। राईट द रिमेनिंग कॉन्सेप्ट कॉन्क्रुएंट पार्ट ऑफ द ट्रायंगल्स। दोन या ठिकाणी ज्या दोन आकृत्या दाखवलेल्या आहे या आकृतीच्या माहितीवरून त्रिकोण ABC व त्रिकोण PQR या त्रिकोणांच्या एकरूपतेची कसोटी लिहून उरलेले एकरूप घटक आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे। जे एकरूप दाखवलेले ते सोडून आता राहिलेले जे एकरूप आहे घटक ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे। परंतु या ठिकाणी बघा, आता उत्तरे सुरुवात करत असताना ट्रायंगल BAC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PQR हायपोटेनस साइड टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएंस। या ठिकाणी कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण आपण एकरूप दाखवले। आता हे दोन त्रिकोण एकरूप झाले म्हणजे या ठिकाणी साईड AC उरलेल्या बाजू बघा, साईड AC कॉन्ग्रुएंट साईड QR। पहिल्या त्रिकोण जो आहे ABC मधली साईड AC ही एकरूप आहे दुसऱ्या त्रिकोणातील बाजू QR ला।
त्याचबरोबर अँगल ए बी सी कॉंग्रुएंट अँगल क्यू पी आर उरलेले कोण, ठीक आहे. त्यानंतर अँगल ए सी बी कॉंग्रुएंट अँगल क्यू आर पी हे या ठिकाणी आपण एकरूप दाखवले. आता त्याच्या ज्या उरलेल्या बाजू आणि कोण होते ते आपण या ठिकाणी एकरूप दाखवले. इन फिगर 3.24 सेक ए बी कॉंग्रुएंट सेक सी बी अँड सेक ए डी कॉंग्रुएंट सेक सी डी प्रूव दॅट ट्रायंगल ए बी सी कॉंग्रुएंट ट्रायंगल सी बी डी. या ठिकाणी आकृतीमध्ये बघा, रेक ए बी ही एकरूप दाखवलेली आहे रेक बी सीला आणि रेक ए डी ही एकरूप दाखवलेली आहे सी डीला. तर सिद्ध करा की त्रिकोण ए बी सी कॉंग्रुएंट त्रिकोण सी बी डी, म्हणजे हे दोन त्रिकोण एकरूप आहे. बघा या ठिकाणी आपल्याला अर्ध उत्तर तर त्यांनी उदाहरणातच दिलेलं आहे की या ठिकाणी दोन बाजू एकरूप दाखवलेले आहे. दोन्ही त्रिकोणामध्ये दोन बाजू एकरूप झाल्या, तिसरी बाजू आपल्याला एकरूप दाखवता येईल का? तर दाखवता येईल. का? कारण की ते दोन्ही त्रिकोणाची कॉमन साईड आहे, म्हणजे सामायिक बाजू त्या ठिकाणी ती आहे. म्हणजे या दोन्ही त्रिकोणांमध्ये आपण तीन बाजू एकरूप दाखवले आहे म्हणून एस एस टीनुसार हे कॉंग्रुएंट येईल. तर बघा, इन ट्रायंगल ए बी डी अँड ट्रायंगल सी बी डी या दोन त्रिकोणांमध्ये सेक बी ए कॉंग्रुएंट सेक बी सी अँड सेक ए डी कॉंग्रुएंट सेक सी डी आपल्याला दिलेले आहे. गिवन जे उदाहरणात दिलेली किंवा आकृतीमध्ये माहिती दिलेली ती आपण त्याच्या आधारावर ही उत्तराची सुरुवात केली. त्यानंतर सेक बी डी कॉंग्रुएंट सेक बी डी, रेक बी डी ही एकरूप आहे रेक बी डीला. का? तर त्या दोन्ही त्रिकोणाची ती कॉमन साईड आहे, एकरूप बाजू किंवा सामायिक बाजू त्या ठिकाणी आपण त्याला म्हणू, सामायिक बाजू ती त्या ठिकाणी आहे. म्हणून हे दोन्ही त्रिकोण बघा, ट्रायंगल ए बी डी कॉंग्रुएंट ट्रायंगल सी बी डी. तर त्रिकोण ए बी डी आणि त्रिकोण सी बी डी हे बा 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 कसोटीनुसार एस 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 टेस्टनुसार हे कॉंग्रुएंट आहे, म्हणजे त्या ठिकाणी एकरूप आहेत. विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर नंबर 5 आपण चॅप्टर नंबर 3 ट्रायंगल्स प्रॅक्टिस सेट 3.3, 3.4 अँड 3.5 हे बघणार आहोत. धन्यवाद.